नमस्कार मित्रांनो, मी अथर्व आदेश चॅनलवर आपले स्वागत आहे. मी आज आपणाला नागिन आपल्याला होत असेल तर याविषयी गैरसमज नकोत आणि उपाय हवेत याविषयी माहिती सांगणार आहेत. मित्रांनो, नागिन ही प्रत्येकाला एकदा तरी होतेच, पण ही कशी असते त्याविषयी आपण माहिती पाहूयात. मित्रांनो, ऋतुमानानुसार त्रासदायक ठरणाऱ्या प्रतिकारशक्ती कमी असेल तेव्हा वारंवार डोकं वर काढणाऱ्या आजारांची पुरेशी माहिती आपल्यापाशी नसते असे सामान्यत आढळते. जेव्हा अशा बदलत्या ऋतुमानानुसार नेहमी डोकं वर काढणाऱ्या आजारांबद्दल माहिती नसते किंवा अर्धवट अपुरी अशास्त्रीय माहिती आपल्यापाशी असते तेव्हा त्या आजारापाशी झुंजण्यात आपण कमी पडतो. या उलट जर पुरेशी आणि योग्य माहिती असेल तर योग्य उपचार वेळच्या वेळी मिळवणे सोपे जाते. वाढत्या तापमानात डोकं काढणाऱ्या कांजण्या व नागिन या आजाराविषयी अपुऱ्या माहितीपायी गैरसमज अधिक आहेत. नागिनीचे विळखा मारला की जीवाला धोका असतो हा त्यापैकी सर्वात मोठा गैरसमज. म्हणूनच असे गैरसमज दूर करून योग्य काळजी घेतल्यास नागिनीचा प्रसार कमी करण्यास सामान्य वाढत्या तापमानाबरोबर विविध साथींचे आजार पसरायला सुरुवात होते. विविध विषाणूजन्य आजार या ऋतूत जास्त प्रमाणात जाणवतात. लहान मुलांमध्ये होणाऱ्या कांजिण्या आणि त्याच विषाणूंमुळे होणारी नागिन हे आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्याविषयीचे गैरसमज दूर करून योग्य ती काळजी घेतल्यास त्याचा प्रसार कमी करण्यास मदत होऊ शकते. लहानपणी ज्या व्यक्तींना कांजिण्या होतात त्या रुग्णांमध्ये हे विषाणू मज्जारज्जूंमध्ये सुप्त रूपात कायम वास्तव्य करतात. एकदा कांजिण्या झाल्यावर पुन्हा होत नाहीत. काही कारणाने आपली प्रतिकारशक्ती कमी झाली तर हे सुप्त असलेले विषाणू परत जागृत होतात आणि त्या व्यक्तीला नागिन होते असे दिसते. प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा असे आजार उद्भवतात. सामान्यत मानवी शरीरात प्रतिकारशक्ती कमी होण्याची अनेक कारणे आहेत. मधुमेह प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधं याविषयी आपण बरीच माहिती बघितली आहे. याचबरोबर एड्स या आजारात एकूणच शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने नागिन आजार उद्भवू शकतो. मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतरही काही वेळेला नागिन उद्भवते, अर्थात योग्य उपचार पद्धतीने ती बरी होते. त्यामुळे विनाकारण कुठलेही गैरसमज जवळ घेऊन न बसता योग्य उपचार घेणे आवश्यक आहे आणि लवकर बरे होणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरते. नागिनीवर औषध नाही असा गैरसमज असल्यामुळे बराच वेळा रुग्ण इतर उपचार करू लागतो. घरच्या घरी दुर्वा, जळलेले खोबरे अथवा तांदूळ वाटून त्याचा लेप लावण्यात येतो. यामुळे आजार बरा होण्याऐवजी जखम चिकळून ते जास्त पसरतं आणि दुखणं लांबतं. नागिन होण्याची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. नागिन होण्याआधी काही वेळेला त्या भागांमध्ये दुखायला लागते. त्वचा जास्त हुळहुळी होते आणि त्वचेची आग होते. या काळात पुरळ उठलेले नसल्याने रुग्णांची आणि काही वेळा डॉक्टरांची दिशाभूल होऊन विनाकारण तपासण्या केल्या जातात. हा त्रास छातीवर झाल्यास काही रुग्ण कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन गरज नसताना खूप तपासण्या करून घेतात. नागिनीच्या दुखण्यात प्रचंड आग होते आणि ठराविक अंतराने चकमा मारतात. 2-3 दिवसानंतर लालसर रंगाचे पुरळ येते. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे फोड सुरुवातीला लालसर असतात, नंतर त्यात पाणी भरते. ज्या नसेवर हे फोड उमटतात त्या ठिकाणी त्वचा लालसर होऊ शकते आणि फोडांचे समूह उठतात. 2 समूहामधील त्वचा नेहमीसारखी असते. नागिनीने विळखा मारला किंवा 2 तोंडे एकमेकांना जुळली की जीवाला धोका असतो असा आपल्याकडे गैरसमज आहे. या गोष्टीत काही तथ्य नाही, कारण नागिन ही शक्यतो शरीराच्या एकाच बाजूला येते. आजाराची तीव्रता प्रत्येक पेशंटच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. काही वेळेला एकाच नसलेला हा आजार होतो. इतर वेळेस 2-3 किंवा अधिक नसांना याची लागण होऊ शकते. वेळेवर योग्य उपचार सुरू केल्यास याचा त्रास लवकर कमी होऊन रुग्ण पूर्णपणे बरा होतो. नागिन बरी झाल्यावरसुद्धा काही व्यक्तींना त्या नसेच्या क्षेत्रात चमक मारणे, दुखणे असा त्रास होतो. पहिल्या 48 तासात उपचार सुरू झाले तर हे टाळता येऊ शकते. खरोखर पहिल्या 48 तासांच्या आत वैद्यकीय उपचार सुरू झाले तर औषधांच्या परिणामामुळे 5-7 दिवसात खपले येऊन आजार व्यवस्थित आटोक्यात येऊ शकतो. नागिन झाली असताना जास्त दगदग टाळावी, हलका आहार घ्यावा, आंघोळीनंतर ती जागा स्वच्छ टिपून घ्यावी म्हणजे पुसून घ्यावी, स्वच्छ कपडे साबण वेगळे ठेवावेत, एवढी काळजी आवर्जून घेतली जायला हवी.
कांजण्या काय आणि नागिन काय, योग्य वेळी योग्य उपचार हाच हे आजाराचे बरे करण्याचे मुख्य तंत्र आहे. पण अनेक जण बघू होईल बरं असं म्हणत राहतात किंवा घरगुती उपचार करण्यात वेळ घालवतात. ते टाळणे योग्य. नागिन झाल्याचे लक्षात आल्यास त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. याचबरोबर मित्रांनो, घरगुती उपचार करणे टाळावेत. मित्रांनो, डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण योग्य त्या आजारांवर कोणतीही मात करू शकतो. म्हणजेच मित्रांनो, कोणत्याही आजारांवर आपण मात करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही आजार झाला तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांकडे जाणे केव्हाही चांगलेच असते. तर मित्रांनो, असा होता आजचा हा विषय, नागिन गैरसमज नकोत उपाय हवेत. मित्रांनो, आपणाला हा विषय नक्कीच आवडला असेल. मित्रांनो, आपणाला जर हा विषय आवडला असेल तर आजच आपल्या आदेश चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचबरोबर बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका. मित्रांनो, आम्ही आणखी भरपूर विषयांवर व्हिडिओ बनवले आहेत, तेही आपण पाहू शकता. चला तर मग, करताना आजच आपल्या आदेश चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका. बरं का मित्रांनो, धन्यवाद.